नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नेटकेपी या चॅनेलमध्ये तर मित्रांनो आत्ता आर टी फॉर्म भरायची मुदत संपली आहे तर याच्यामध्ये खाजगी शाळा ह्या दाखवत नव्हत्या हो तर या शाळा का दाखवत नव्हत्या हो ते आत्ता तुम्हाला मी सांगतो तुमच्या घरापासून जर एखादी प्रायव्हेट शाळा असेल आणि त्याच्या आधीच किंवा त्याच्यासोबतच जर सरकारी शाळा ही एक किलोमीटर अंतरावर असेल तुमच्या घरापासून तर तुम्हाला प्रायव्हेट शाळा न भेटता तुम्हाला तर तुम्हाला सरकारी शाळा तिथं दिसतील आणि त्या सरकारी शाळेसाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल हा नियम असल्यामुळे बऱ्याच लोकांनी हे अर्ज भरले नाहीत दरवर्षीप्रमाणे दरवर्षी साधारणपणे अडीच ते तीन लाख फॉर्म येतात तर यावर्षी फक्त साधारण फक्त पन्नास ते साठ हजार फक्त फॉर्म आले आहेत तर इतका हा मोठा बदल या ठिकाणी दिसून येतो आपल्याला तर या पद्धतीने लोकांनी फॉर्म भरले नाहीत तर याच्यामध्ये त्रुटी म्हणून काही पालकांनी आणि काही शिक्षकांनी याच्यामध्ये कोर्टामध्ये हा प्रस्ताव मांडला आहे की प्रायव्हेट शाळा हा दिसाव्यात आणि त्याच्यासाठी लोकांनी अर्ज करायला सुरुवात केली पाहिजे यासाठी लोकांनी कोर्टामध्ये हे निर्णय मांडला आहे तर याच्यावरती काय प्रत्युत्तर येतं ते आता नंतर समजेल पण शक्यतो नव्याण्णव टक्के चान्सेस असे आहेत की प्रायव्हेट शाळा हे या ठिकाणी दाखवणार आहेत फॉर्ममध्ये आणि त्याच्यानंतर तुम्ही हे भरायला सुरुवात करू शकता याच्यासाठी नवीन नोंदणी निघणार आहे आणि ज्या लोकांनी ज्या पन्नास ते साठ हजार लोकांनी जे सरकारी शाळेमध्ये फॉर्म भरले आहेत जर त्यांना जर प्रायव्हेट शाळांमध्ये जर अर्ज करायचे असतील तर त्याच्यामध्ये एडिटचा ऑप्शन येणार आहे तर एडिटचं ऑप्शन तुम्ही क्लिक करून सरकारी शाळा काढून त्या ठिकाणी तुम्ही प्रायव्हेट शाळा जर तुम्हाला हवी असतील तर त्या ठिकाणी तुम्ही ते घेऊ शकता या पद्धतीचा हा बदल करणार आहेत शक्यतो हा नव्याण्णव टक्के सांगता येतं की हा सरकार हे मान्य करेल आणि प्रायव्हेट शाळे या ठिकाणी दाखवतील हो मग तुम्ही प्रायव्हेट शाळेसाठी अर्ज करू शकता पण याच्यासाठी कोणतीही आत्या अद्यावत तारीख त्यांनी सांगितलेली नाही किंवा कोणता आत्ता सध्या निकाल आलेला नाही लवकरच जर याच्यावर जर निकाल लागला तर या महिन्याच्या लास्टच्या आठवड्यात तर लवकरच हा फॉर्म भरणे सुरुवात होईल तर फॉर्म कसा भरावा यासाठी आपण आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ अपलोड करणार आहे त्या पद्धतीने तुम्ही तो व्हिडिओ पाहून प्रायव्हेट शाळेसाठी अर्ज करू शकता त्याच पद्धतीनं जर तुमच्या कोणत्या मित्राला किंवा तुमच्या पाल्याला तुमच्या नातेवाईकमध्ये जर कोणाला आर टी एमार्फत जर मोफत ॲडमिशन घेऊन प्रायव्हेट शाळेमध्ये अर्ज करायचा असेल तर त्यांना हा व्हिडिओ पाठवा आणि याच्यानंतर जो आपण व्हिडिओ अपलोड करणार आहे फॉर्म कसा भरावा तो पण व्हिडिओ पहा त्यासाठी आपल्या चॅनल आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकून दाबा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जर तुम्हाला कोणता जर डाऊट येत असेल तर तो आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्ही नक्कीच त्याचे उत्तर देऊ धन्यवाद